नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी बँकेतील मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ झाली असली तरी मुदत संपलेल्या गुंतवणूकदारांना मात्र झटका बसणार आहे परिणामी मुदत संपल्यानंतर तात्काळ आपल्या ठेवींची रक्कम गुंतवणूकदाराला काढावी लागणार आहे असे न केल्यास गुंतवणूकदाराला फक्त बचत ठेवीवरील मिळणारेच व्याज मिळेल भारतीय काही रेपो वाढ केल्यानंतर बहुतांश बँकांनीही त्यांच्या कर्जासह मुदत ठेवींवर गुंतवणूकदाराला मिळणाऱ्या व्याजदरातही वाढ केली आहे मे महिन्यात झालेली ही दुसरी वाढ आहे एफ डीच्या व्याजदरात वाढ झाल्याने आता पूर्वीपेक्षा जास्त परतावा मिळणार आहे येत्या काही महिन्यात या व्याज दरात आणखी वाढ होऊ शकते त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे मात्र बँकेने काही नवे नियम यात एफ डी च्या मॅच्युरिटी रकमेवर दावा न केल्यास आता त्यावर कमी व्याज दर मिळेल एफ डी चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते पैसे न काढल्यास बँकेकडून त्यावर एफ डीच्या दराप्रमाणे नव्हे तर त्याऐवजी बचत खात्यावर दिल्या जाणाऱ्या दराप्रमाणे व्याज मिळेल आधी एफ डीचा कालावधी पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदारांनी पैसे न काढल्यास बँक एफ डीच्या दरापेक्षा अधिक व्याज देत असे त्यामुळे गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळत होता म्हणूनच अनेक गुंतवणूकदार एफ डीच्या मुदतपूर्ती नंतरही पैसे काढत नसत मात्र आता तसा फायदा होणार नाही